नमस्कार मंडळी, सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, पावसाळा म्हटलं की या पावसाळ्याच्या सीझनमध्ये सगळ्यात जास्त मच्छरांचं प्रमाण हे वाढलेलं आपल्याला दिसतं. मच्छर चावल्यामुळे डेंग्यू मलेरियासारखे आजारही होत आहेत. आता हे मच्छर दूर पळून जावे यासाठी आपण सरळ मार्केटमध्ये मिळणारे हे कॉइल्स, फास्ट कार्ड, स्प्रे किंवा लिक्विड वगैरे वापरतो. पण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, याच्या वापरामुळे मच्छर तर काही दूर जात नाही, परंतु याचा वापर केल्यामुळे आपल्याला भयंकर आजारही होत आहेत. घरामध्ये जर वयोवृद्ध लोक असतील, लहान मुलं असतील, तर त्यांच्या शरीरावरती याचा खूप घातक परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. मग हे मच्छर घरातून कुठलेही केमिकल औषध वगैरे न वापरता नैसर्गिकरित्या दूर पळून लावण्यासाठीचा अगदी 100% खात्रीशीर असा उपाय आज आपण पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचे कुठलेही साईड इफेक्ट आपल्या शरीरावर होत नाहीत. 100% नैसर्गिक पदार्थांचा वापर करून हा उपाय आज आपण बनवणार आहोत. चला, थोडाही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. हा उपाय बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे 4 ते 5 लवंग. आता लवंग घेताना सुद्धा खूप जुन्या घ्यायच्या नाही, त्याला अशी पुढे फुलं असलेली फ्रेश लवंग घ्या. अंदाजे 4 ते 5 आपण इथे घेतलेले आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे लागणार आहे कापूर. तर इथे मी भीमसेनी कापूर घेतलेला आहे, त्याच्या 1 ते 2 वड्या आपल्याला घ्यायच्या आहेत. या उपायासाठी लक्षात ठेवायचं, शुद्ध असा भीमसेनी कापूर आपल्याला घ्यायचा आहे. त्याचा इफेक्ट तुम्हाला सगळ्यात जास्त जाणवेल. यानंतर आपल्याला लागणार आहे कांदा आणि लसणाचा हा पाचोळा. कांदा लसूण वगैरे वापरताना आपण त्याचा पाचोळा वेस्ट समजून फेकून देतो, तर हा कधीही फेकून न देता त्याचा वापर इथे तुम्ही करू शकता. तर हा सुकलेला पाचोळा आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा एक पदार्थ म्हणजे कडुलिंबाची पानं. ही पूर्णपणे सुकलेली कडुलिंबाची पानं आहे. आपल्या आसपास कडुलिंबाची झाडं असतात, तर त्या कडुलिंबाचा पाला मी इथे घेतलेला आहे. तो असा कोरडा झालाय, त्यामुळे असा चुरगळून आपल्याला घ्यायचा आहे. बारीक अशी पावडर आपल्याला या सगळ्यांची करायची आहे. अच्छा, या उपायासाठी जेवढे काही पदार्थ आपण वापरलेले आहेत ते तुम्हाला सहज ऑनलाईनही मिळत आहेत, ज्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन ते पदार्थ तुम्ही ऑर्डरही सहज करू शकता. का मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं जेवढं काही साहित्य आहे ते आपल्याला बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. जेवढं काही सगळं साहित्य आहे ते पूर्णपणे कोरडं आहे, त्यामुळे याची छान पावडर होते. मिक्सरचं भांडंसुद्धा ओलं नसावं, पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं आहे. आत्तापर्यंत सांगितलेले हे सगळे पदार्थ या मिक्सरमध्ये टाकून त्याची छान आपण इथे पावडर करून घेतलेली आहे. आता ही जी पावडर आहे ती एकदाच नाही तर अगदी महिन्याभरासाठी सुद्धा जास्त क्वांटिटीमध्ये हे पदार्थ घेऊन तुम्ही बनवून ठेवू शकता, बरेच दिवस तुम्हीही वापरू शकता. पुढे आपण इथे घेतलेलं आहे एक ओलसर असं धूप. पहा, एक अशी स्टिक म्हणजे काडी असलेली धूप असते, त्याचबरोबर अशी एक ओलसर धूप असते. त्याचे 1 ते 2 अशा ओलसर स्टिक मी घेतलेले आहे. या कोरड्या मिश्रणामध्ये आपल्याला ही ओलसर धूप अशी छान मिक्स करायची आहे. ही ओलसर धूप थोडीशी चिकट असते, त्यामुळे ही जी ड्राय पावडर आहे ती सुद्धा याला छान मिक्स होते. ही जरी तुम्हाला थोडीशी कोरडी वाटत असली तरी यामध्ये तुम्ही थोडंसं कडुलिंबाचं तेल म्हणजेच नीम ऑइल, अगदी कुठल्याही केमिस्ट शॉपमध्ये सहज मिळतं, ते तुम्ही वापरू शकता. नसेल तर मोहरीचं तेल असतं, आजकाल तुळशीचं तेल मिळतात, किंवा पुदिन्याचं तेल, असे बरेचसे आयुर्वेदिक तेलही मिळतात, त्याचाही वापर तुम्ही करू शकता. तर इथे तुम्ही पाहताय अगदी ओलसर असं हे मिश्रण तयार झालंय. वाटल्यास याच्या अशा छोट्या छोट्या वड्या किंवा अशी स्टिक वगैरे बनवून डिरेक्टली ही सुद्धा जाळून याच्या वासाने सुद्धा घरातील मच्छर हे नक्कीच पळून जाऊ शकतात. हे स्टिक व्यवस्थित वाळून तुम्ही अगदी महिनाभर सुद्धा स्टोअर करून वापरू शकता. आता अशी एखादी स्टिक वगैरे बनवत बसायला वेळ नसेल आणि लगेचच तर याचा वापर करायचा असेल तरी सुद्धा तुम्ही ही वापरू शकता. पहा, ही जी तयार पावडर आहे ती आपल्याला अशा एखाद्या दिव्यामध्ये किंवा मातीच्या पणतीमध्ये वगैरे ठेवायची आहे आणि यानंतर हे जे मिश्रण आहे ते आपल्याला पेटवायचं आहे. आता या मिश्रणामध्ये कापूर आणि धूप सुद्धा आपण मिक्स केलेली आहे, त्यामुळे हे मिश्रण अगदी पटकन पेटण्यास मदतही होते. हे मिश्रण व्यवस्थित पेटून द्यायचंय. पूर्णपणे पेटल्यानंतर हे विझवायचं आणि या मिश्रणाचा जो धूर होणार आहे तो धूर आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरून घ्यायचा आहे. या धुरामुळे तुम्ही पहाल घरामध्ये फक्त मच्छरच नाही तर माशा, चिलटं वगैरे सुद्धा दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये येणारा कुबट वास, एक प्रकारची दुर्गंधी असते, ती दुर्गंधीसुद्धा दूर होण्यासाठी हे मिश्रण खूपच फायदेशीर ठरणार आहे. आणि जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं, यातून जो धूर येतोय किंवा यामध्ये जे काही पदार्थ आपण वापरलेले आहेत, घरामध्ये लहान मुलं असो किंवा वयस्कर माणसं, त्यांच्यासाठी कुठलेही साईड इफेक्ट या धुराचे किंवा या मिश्रणाचे होणार नाही, कारण यामध्ये आपण पूर्ण नैसर्गिक पदार्थांचाच वापर केलेला आहे, त्यामुळे अगदी खात्रीशीररित्या याचा वापर तुम्ही घरामध्ये करू शकता.
रोज संध्याकाळच्या वेळी आपण धूप, कापूर किंवा अगरबत्ती वगैरे तर लावतोच, तर या पावसाळ्यामध्ये अशा प्रकारे हे जे मिश्रण तयार केलंय ते तुम्ही नक्की पेटून पहा. याचा जो धूर आहे त्यामुळे पावसाळ्यात येणाऱ्या सर्व समस्या दूर होणार आहेत. आजचा हा व्हिडिओ आपल्या जवळच्या लोकांना, ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत, वयोवृद्ध लोक आहेत, ज्यांना खरंच याची गरज आहे, अशा मित्र परिवार फॅमिलीला जास्तीत जास्त नक्की शेअर करा. त्यांना सुद्धा हा नक्कीच फायदेशीर ठरेल. अगदी अशाच प्रकारे घरातील उंदीर, मुंग्या, माशा, मच्छर, चिलटं वगैरे दूर पाहण्यासाठीची सुद्धा अगदी 100% घरगुती असे उपाय ऑलरेडी आपल्या सिम्पली मराठी या चॅनलवरती मी शेअर केलेले आहेत. ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की पहा. मंडळी, आजचा हा व्हिडिओ, माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल, व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी उपयोगाचा वाटला असेल, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अशाच नवीन आणि तितक्याच उपयुक्त टिप्स अँड ट्रिक्स पाहण्यासाठी लगेचच सिम्पली मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.